नमस्कार, मी प्राध्यापक शिंदे सर, वरिष्ठ महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये राज्यशास्त्र हा एक स्पेशल विषय असून या स्पेशल विषयामध्ये पाश्चिमात्य राजकीय विचार हा एक विषय स्पेशल वन साठी आलेला आहे आणि या विषयामध्ये अनेक पाश्चिमात्य राजकीय विचारवंत यांच्या विचारांचा अभ्यास करावायचा आहे। यामध्ये आपण बघणार आहोत ॲरिस्टॉटल आणि ॲरिस्टॉटलचे क्रांती संबंधीचे विचार। ॲरिस्टॉटल याने द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये क्रांतीचे स्वरूप, क्रांतीची कारणे व उपाय याविषयी सविस्तर असे वर्णन केलेले आहे। वास्तविक त्याने आपल्या राजकीय लिखाणामध्ये क्रांती या विषयाला अग्रहक्क दिलेला दिसतो। ॲरिस्टॉटल हा खऱ्या अर्थाने क्रांतीच्या विरोधी होता। राज्याच्या प्रशासनामध्ये, राज्य पद्धतीमध्ये बदल अवश्य करावे, परंतु हे बदल शांततेच्या मार्गाने करावे असे त्याचे मत होते। त्याने क्रांतीची मीमांसा शास्त्रीय पद्धतीने आणि वास्तववादी दृष्टिकोनातून केलेली आहे। समाजाचे सत्य स्वरूप जाणून विविध देशांच्या 158 राज्यघटनांचा अभ्यास करून त्याने क्रांतीचे विवेचन केलेले दिसते। क्रांतिकारकांच्या मनस्थितीचा शास्त्रीय अभ्यास करून त्याने क्रांतीची कारण मीमांसा केलेली आहे। यामध्ये त्याने मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार केलेला दिसून येतो। बघूया क्रांती आणि क्रांतीचे तीन प्रकार। ॲरिस्टॉटलने क्रांतीचे एकूण तीन प्रकार सांगितलेले आहेत। पहिल्या प्रकारामध्ये पूर्ण क्रांती, जेव्हा राज्यघटनेत बदल करण्याचा जेव्हा हेतू असतो आणि तेव्हा जनतेमार्फत ही क्रांती घडून येते तेव्हा त्याला पूर्ण क्रांती असे म्हणतात। म्हणजेच संपूर्ण राज्यघटना किंवा संपूर्ण संविधान यामध्ये बदल करण्याचा हेतू असतो याला पूर्ण क्रांती असे म्हणतात। नंबर दोन, आंशिक क्रांती, जेव्हा राज्यघटनेच्या एखाद्या छोट्याशा विभागामध्ये बदल केला जातो तेव्हा त्याला आंशिक क्रांती असे संबोधले जाते। यामध्ये घटनेच्या छोट्याशा विभागामध्ये बदल केला जातो। नंबर तीन, व्यक्तिगत क्रांती, राज्यघटनेमध्ये बदल न करता फक्त शासन संस्थेतील एखाद्या राजकीय व्यक्तीला त्याच्या पदावरून पदच्युत करण्यात आले तर त्या क्रांतीला व्यक्तिगत क्रांती असे समजले जाते। यामध्ये व्यक्तीला पदच्युत केले जाते आणि म्हणून या क्रांतीला व्यक्तिगत क्रांती असे म्हटले जाते। ॲरिस्टॉटलने क्रांतीची काही कारणे सांगितली आहेत। यामध्ये क्रांतीची सामान्य कारणे, पहिला आहे असमानता। जेव्हा समाजामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते आणि समाजाचा समतोल बिघडतो तेव्हा समाजातील विशिष्ट लोकांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण होते आणि या भावनेतून क्रांती घडून येत असते आणि म्हणून असमानता हे क्रांतीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। नंबर दोन,
व्यक्तिगत स्वार्थ। काही राज्यकर्ते स्वार्थी भावनेने, लोभी भावनेने समाज हिताला बाजूला सारून वैयक्तिक हिताचा उपयोग करतात किंवा वैयक्तिक हितासाठी सत्तेचा उपयोग करतात, गैरवापर करतात, अन्यायी मार्गाचा अवलंब करतात आणि जनतेची फसवणूक करतात, तेव्हा अशा राज्यकर्त्यांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये असंतोष प्रकट होतो आणि या असंतोषातून क्रांती ही होत असते। नंबर 3, श्रेष्ठत्वाची भावना। जेव्हा राज्यात किंवा समाजामध्ये काही लोक स्वतःला इतरांहून वरचढ किंवा श्रेष्ठ समजतात, तेव्हा इतर लोक त्यांचा द्वेष करू लागतात, द्वेष करतात, मत्सर करतात आणि श्रेष्ठपणा प्राप्त होण्यासाठी लोक सत्ता आपल्या हाती घेण्याचाही प्रयत्न करतात। काही वेळा सत्ताधारी लोक श्रेष्ठत्वाच्या भावनेने इतरांवर अन्याय देखील करत असतात आणि यातून जनतेच्या मनामध्ये असंतोषाची भावना वाढीस लागते आणि त्यातून क्रांती होऊ शकत होत असते। पुढलं कारण आहे क्रांतीचं, निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा। जेव्हा राज्यकर्ते आणि शासकीय अधिकारी सत्तेचा गैरवापर करतात आणि समाजामध्ये निष्काळजीपणाने वागतात, त्यांच्या या वृत्तीमुळे लोककल्याण हा हेतू बाजूला होतो आणि समाजातील बहुसंख्य लोक शासनकर्त्याच्या या वर्तनाला कंटाळतात आणि योग्य अशी संधी मिळताच त्यांच्या विरोधामध्ये उठाव करतात आणि क्रांतीही होत असते। निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा राज्यकर्त्यांचा हे क्रांतीसाठी एक महत्त्वाचं कारण आहे असं आपल्याला दिसून येतं। नंबर 5, विशिष्ट प्रदेशाची उपेक्षा। जेव्हा राज्यातील एखाद्या भागाचा नजरेत भरेल इतका विकास होतो, मात्र दुसरीकडे दुसऱ्या भागाचा दुसरा भाग हा पूर्णपणे दुर्लक्षित होतो, तेव्हा जनतेच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण होणं साहजिकच आहे। ज्या भागाचा विकास होत नाही ते लोक ज्या भागाचा विकास झालेला आहे त्या भागाचा द्वेष करू लागतात आणि त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो आणि ते क्रांतिकारक मार्गाचा अवलंब करतात आणि म्हणून विकासातील असंतुलन हे क्रांतीचं बीजच आहे असे मानले जाते। नंबर 7, मान सन्मानाची व प्रसिद्धीची अभिलाषा। काही राज्यकर्त्यांच्या समाज हितापेक्षा स्वतःला प्रसिद्धी मानसन्मान हवा असतो, त्यासाठी ते भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करतात। काही वेळा अपात्र व अकार्यक्षम लोकांचा मानसन्मान केला जातो आणि कर्तृत्ववान आणि गुणवान लोकांची उपेक्षा होते, तेव्हा लोकांच्या मनात राजकर्त्यांविषयी द्वेष निर्माण होतो, असंतोष निर्माण होतो आणि या असंतोषातून क्रांती जन्माला येते। शेवटचं क्रांतीचं सामान्य कारण म्हणजे दारिद्र्य। दारिद्र्य हे क्रांतीचं सगळ्यात महत्वाचं प्रमुख कारण म्हणता येईल। समाजामध्ये लोकसंख्या ही सातत्याने वाढत जात असते आणि संपत्ती मात्र तशीच असते आणि त्यामुळे लोकांच्या जीवनावश्यक गरजा ह्या भागविल्या जात नाही, लोकांचं दारिद्र्य यातून वाढत जातं आणि सत्ताधारी लोक हे सत्तेचा उपयोग अधिक धनिक बनण्यासाठी करत असतात। ज्यांच्याकडे सत्ता आहे ते अधिक धनिक होतात, ज्यांच्याकडे अधिक धन आहे त्यांच्या हाती सत्ता असते आणि मात्र जनता ही गरीबच राहते आणि यामुळे
जनतेच्या मनामध्ये अशा राज्यकर्त्यांविषयी देखील असंतोष निर्माण होतो आणि जनता क्रांती करण्यास उत्सुक बनते। ही क्रांतीचे साधारणपणे सामान्य कारणे आपल्याला सांगता येईल। आता बघूया क्रांतीची विशिष्ट कारणे। नंबर एक, एक तांत्रिक राज्यातील क्रांती। राजेशाही मध्ये सत्ता स्पर्धा सुरू असते। राजेशाही मध्ये अनेक राजघराणी असतात, त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू होते, राजकारण सुरू होते, त्यामध्ये संघर्ष, द्वेष आणि मत्सर सुरू होतो। अर्थात या सत्ता स्पर्धा जेव्हा पराकुटीला जाते तेव्हा क्रांती होते। हे क्रांतीचं एक विशिष्ट कारण आहे। नंबर दोन, कुलीन तांत्रिक राज्यातील क्रांती। महाजनशाहीत काही थोडे लोक की ज्यांच्या हाती सत्ता असते, परंतु हे लोक जेव्हा स्वार्थी बनतात, भ्रष्टाचारी बनतात आणि यांचे दोष जनतेच्या नजरेमध्ये येतात, प्रजेवर अन्याय होतो, जुलूम होतो, तेव्हा हा अल्पजनशाहीचा प्रकार लोकांना नकोसा वाटतो आणि त्यांच्या मनामध्ये क्रांतीची भावना ही निर्माण होते। नंबर तीन, लोकशाही राज्यातील क्रांती। लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांना अतिशय महत्व आहे, परंतु जेव्हा लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आणि समता ही तत्वे डावली जातात, अनागोंदी गोंधळाचा राज्यकारभार सुरू होतो, तेव्हा जनतेत असंतोषाची भावना निर्माण होते, असंतोषाची लाट निर्माण होते। काही वेळा विरोधी पक्षांनी लोकसत्ता याबाबत लोकांची दिशाभूल करतात, पक्षावर जास्त जास्त अवास्तव टीका केली जाते आणि त्यामुळे देखील लोकमत बिघडतं आणि क्रांतीसाठी, राजकीय सत्तेमध्ये बदल करण्यासाठी जनता उत्सुक बनते। अशा प्रकारे क्रांतीची ही विशिष्ट कारणे आपल्याला सांगता येईल। अरिस्टॉटलने क्रांतीची सामान्य कारणे, क्रांतीची विशिष्ट कारणे ही आपल्याला सांगितलेली आहेत। यानंतर आपण बघणार आहोत क्रांती प्रतिबंधक उपाय। राज्यामध्ये क्रांती होऊच नये यासाठी अरिस्टॉटलने क्रांती प्रतिबंधक उपाय सांगितलेले आहेत। ते या पद्धतीने, नंबर एक, शिक्षणाचा प्रसार। क्रांती टाळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे। शिक्षणामुळे लोकांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण होते, लोक सुसंस्कृत होतात, लोकांना क्रांतीचे दुष्परिणाम कळून येत असतात आणि मग जेव्हा लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार होऊन ज्ञानाचा प्रसार होतो तेव्हा लोक क्रांती करण्यास तयार होत नाही आणि म्हणून क्रांती टाळण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणे हे नितांत गरजेचे आहे। नंबर दोन, समान संधी। राज्यामध्ये सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे। लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वत्रय दिलेली आहेत आणि जेव्हा राज्यामध्ये सर्व लोकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वत्रयीचा अनुभव येईल, सर्वांना समान संधी मिळेल, तेव्हा त्या समाजामध्ये क्रांती जन्माला येणार नाही, समाज क्रांतीपासून दूर जाईल। नंबर तीन, राज्यातील नागरिकांच्या मनामध्ये राज्य घटनेबाबत आदर आणि प्रेम निर्माण करणे। राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा असतो आणि हे कायदे
जनतेच्या हिताचे असतात ही भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण करणं नितांत गरजेचं आहे। जेव्हा जनतेच्या मनामध्ये राज्यघटनेबद्दल आदर आणि प्रेम निर्माण होईल तेव्हा लोक साहजिकच राज्यघटनेचा आदर करतील आणि समाजामध्ये क्रांती ही होणार नाही। नंबर 4 आर्थिक समता। राज्याने नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे की समाजामध्ये आर्थिक समता कशा पद्धतीने प्रस्थापित करता येईल। आर्थिक समता प्रस्थापित झाली तर समाजामध्ये क्रांती करण्यास वातावरण निर्माण होणार नाही। साहजिकच त्या समाजात क्रांती न होता समाज शांततेने समाजामध्ये शांतता ही प्रस्थापित होईल। नंबर 5 नागरिकांवरील कोणत्याही प्रकारचा अन्याय आणि जुलूम होणार नाही याविषयी राज्याने दक्षता घेतली पाहिजे। हे राज्याचं मूलभूत कर्तव्य देखील आहे की राज्याने आपल्या प्रजेवर अन्याय आणि जुलूम होणार नाही आणि जनतेला समाजामध्ये न्याय मिळेल, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता याचा अनुभव येईल तेव्हा साहजिकच राज्यकर्त्यांविषयी जनतेच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होईल, लोकमत निर्माण होईल आणि जनता क्रांतीपासून दूर जातील। नंबर 7 राज्यकर्ते घटनेशी एकनिष्ठ राहिले पाहिजेत। जेव्हा जनतेच्या मनामध्ये राज्यकर्त्यांविषयी एकनिष्ठतेची भावना निर्माण झाली पाहिजे त्यासाठी राज्यकर्ते हे प्रामाणिकपणे हे घटनेशी एकनिष्ठ राहिले पाहिजेत। राज्यकारभाराच्या दृष्टीने राज्यकर्ते हे कार्यक्षम असले पाहिजेत, योग्य पात्रतेचे असले पाहिजेत। जर शासक कार्यक्षम योग्य पात्रतेचे असतील, गुणवान असतील, राज्यघटनेशी एकनिष्ठ असतील तर साहजिकच जनतेच्या मनामध्ये अशा राज्यकर्त्यांविषयी आदर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होईल आणि मग समाजामध्ये क्रांती ही होणारच नाही। नंबर 8 राज्यातील न्यायाधीश शासकीय अधिकारी व राज्यकर्ते यांनी भ्रष्टाचार लाचलुचपत आणि वशिलेबाजी यापासून दूर राहिले पाहिजे। क्रांतीचं महत्त्वाचं कारण सांगता येईल की जनतेच्या मनामध्ये जेव्हा राज्यकर्त्यांविषयी असंतोष निर्माण होतो तेव्हा क्रांती होत असते। ही क्रांती होऊ नये यासाठी जे न्यायाधीश असतील, जे प्रशासकीय अधिकारी असतील, जे राज्यकर्ते असतील यांनी स्वतःला भ्रष्टाचारापासून दूर ठेवलं पाहिजे। समाजामध्ये लाचलुचपतपणा, वशिलेबाजीपणा या गोष्टी दूर ठेवल्या पाहिजेत आणि जेव्हा या गोष्टी दूर राहतील तेव्हा साहजिकच त्या समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल, जनता सुखी होईल आणि मग क्रांतीचा कोणताही धोका राहणार नाही। अशा प्रकारे मार्क्स अरिस्टॉटलने क्रांतीचे सामान्य कारणे, क्रांतीची विशेष कारणे आणि क्रांती होऊ नये म्हणून क्रांती प्रतिबंधक उपाय आपल्याला सांगितलेले आहेत। अशा पद्धतीने आपण क्रांती आणि क्रांतीची कारणे आणि क्रांतीचे प्रतिबंधक उपाय याचा विचार केला आहे। नमस्कार।